आज आपण महाराष्ट्रामधल्या आडबाजूच्या जिल्ह्यामधली बातमी बघणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जर काही झालं तर त्याची मोठी बातमी होते. पण आडबाजूचे असे काही जिल्हे आहेत, चंद्रपूर आहे किंवा गडचिरोली आहे, तर या भागामधल्या अनेक अशा घटना घडतात की ज्या घटना आपल्यापर्यंत पोहोचतसुद्धा नाही आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, समजा पुण्यामध्ये जर पाऊस पडला तर सदाशिव पेठेमध्ये गुडघाभर पाणी, पेपरला बातमी येते मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र हा त्या पावसानं पारागदी, जनजीवन विस्कळीत वगैरे झालेलं आहे, अशा पद्धतीच्या बातम्या येतात. पण गडचिरोली, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जर एवढा पाऊस पडला की सगळं वाहून गेलं तरी पण बातम्या येईल की हवामान खात्याच्या अंदाजानुसार गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या तुरळक सरी पडल्या, म्हणजे अशा पद्धतीचं आहे. तर म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की आडबाजूच्या जिल्ह्यामधली ही बातमी आहे, पण अत्यंत भयंकर आणि अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे. एकाच कुटुंबामधले पती, पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी अशा चार लोकांची हत्या करण्यात आलेली आहे, आणि अजून एक मावशी, अशा पद्धतीच्या पाच लोकांची हत्या झाली. आणि अशी पण माहिती समोर येते की अजून एकाचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे एका पाठोपाठ एकाचा मृत्यू होत होता. गडचिरोली हादरलेलं होतं, महाराष्ट्र हादरलेला होता. सगळ्यांना वाटत होतं की हा नैसर्गिक मृत्यू आहे, पण काही तासातच पोलिसांनी हे भयानक वास्तव जे आहे ते समोर आणलेलं होतं. अत्यंत थंड डोक्यानं हा सगळा प्लॅन करण्यात आलेला होता, आणि 20 दिवसांमध्ये 5 ते 6 जणांचा मर्डर करण्यात आलेला होता. म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये लव्ह मॅरेज करून आणलेली गृहलक्ष्मी ही त्याच घराच्या कुळाचा नाश करणारी अवदसा निघालेली होती. आणि ही सगळी घटना आज आपण बघणार आहोत, आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अहेरी तालुक्यामधलं महागाव बुद्रुक नावाचं गाव आहे, आणि या गावामध्ये कुंभारे परिवार राहतो आहे, कुटुंब राहतं आहे. या घरामध्ये शंकर तिरुजी कुंभारे यांचं वय साधारण 50-55 आसपासचं आहे. हे या घराचे प्रमुख आहेत, आणि यांचं महागाव या ठिकाणचं टिंबर मार्ट आहे, त्या ठिकाणी दुकान आहे. यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे विजया, ह्या साधारण 45 आसपासचं त्यांचं वय आहे. यांचा मोठा मुलगा आहे, त्याचं नाव आहे रोशन, वय वर्ष साधारण 28-29 आसपासचं. यांच्या एक कन्या आहेत, त्यांचं नाव आहे कोमल, यांचं वय साधारण 29 आसपासचं आहे. आणि यांचा लहान मुलगा आहे सागर, आणि अशा पद्धतीचा हा म्हणजे सागर जो आहे तो बाहेर आहे शिक्षणासाठी. तर असं हे कुटुंब आहे, असा हा परिवार आहे. आता यांची मुलगी कोमल हिचं लग्न गड अहेरी या ठिकाणचं, म्हणजे अहेरी तालुक्यातलं गड अहेरी हा जो भाग आहे त्या भागामध्ये विनोद दहागावकर यांच्याबरोबरचे झालेलं होतं. आणि थोरला मुलगा जो आहे रोशन कुंभारे यानं लव्ह मॅरेज केलेलं होतं, आणि त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे संगमित्रा, हिचं वय साधारण 25 आसपासचं आहे. आणि ही मूळची अकोल्याची आहे, BSc ॲग्रीमध्ये तिनं सेकंड टॉपर केलेलं आहे, म्हणजे ती सेकंड टॉपर आहे. आणि पोस्ट ऑफिसमध्ये ती कामाला होती. आणि रोशन जो आहे तो सिरोंचा या ठिकाणी पोस्टमास्टर पदावरती कार्यरत होता. आता दोघांची नोकरी सारखी होती, एकाच ठिकाणी कामाला होते, त्यामुळे दोघांचे सूत जुळले, आणि दोघांनी December 2022 लव्ह मॅरेज केलेलं आहे. आता कोणतंही लव्ह मॅरेज केलं तरी पण बऱ्याच वेळा घरच्यांचा विरोध असतोच, त्या पद्धतीनं रोशनच्या घरूनसुद्धा विरोध झाला होता आणि संगमित्राच्या घरूनसुद्धा विरोध झालेला होता. पण नंतर रोशनची घरची मंडळी जी आहेत त्यांनी हिचा स्वीकार केलेला होता, पण संगमित्राच्या घरच्यांनी मात्र स्वीकारलेलं नव्हतं. अशी माहिती समोर येते की संगमित्राचे वडील प्राध्यापक होते, आणि त्यांची बदनामी झाली म्हणून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. तर म्हणजे आणि हे सगळं जे झालं, म्हणजे वडिलांनी जीवन वगैरे संपवलं किंवा तिच्या माहेरची जी काय अवस्था झाली, तर त्याला आपल्या सासरची मंडळी जबाबदार आहेत असं या संघमित्राला वाटत होतं. असो, तर आता ही जी संघमित्र आहे तिनं कुंभारे परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे. ती घरातली गृहलक्ष्मी म्हणून आलेली आहे, संसाराला सुरुवात झालेली आहे, आणि आता हळूहळू ही नवी नवरी घरामध्ये रुळलेली आहे. आता या परिवारामधला लहान मुलगा तो शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला, म्हणजे शिक्षण घेतलं आणि तो नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला होता. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता, सुखी कुटुंब होतं, सुशिक्षित कुटुंब होतं, सुसंस्कारी कुटुंब होतं, आनंदी असा हा परिवार होता असं वरवर दिसत होतं. तारीख आहे 21 सप्टेंबर 2023. आता या दिवशी शंकर कुंभारे यांची कन्या
कोमल ह्या माहेरी आलेल्या होत्या आणि त्यानंतर मग आता मुलगी आलेली आहे, त्यानंतर मग घरी आनंदाचं वातावरण होतं आणि मग घरी मस्तपैकी नॉनव्हेज वगैरेचा बेत वगैरे यांनी केलेला होता. आता याच्यामध्ये शंकर कुंभारे, विजया कुंभारे, रोशन, कोमल, संघमित्रा या सगळ्या मंडळींनी जेवण केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संघमित्रा ही तिच्या भावाच्या घरी अकोल्याला निघून गेलेली होती. आता 22 तारखेला सकाळी अचानकपणे विजया कुंभारे यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांना डोकेदुखी व्हायला लागली, जुलाबुलट्या व्हायला लागल्या होत्या आणि त्यानंतर मग शंकर कुंभारे यांनी तात्काळ चंद्रपूर या ठिकाणच्या दवाखान्यामध्ये त्यांना भरती केलेलं होतं. त्याच्यानंतर मग काही वेळाने शंकर कुंभारे यांचीसुद्धा प्रकृती खालावली होती आणि त्यांनासुद्धा त्रास व्हायला लागला होता. त्यानंतर मग या दोघांनाही उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं होतं. पण यांचा उपचार सुरू असतानाच 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला आणि यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. आणि त्यानंतर मग त्यांची मावशी जी आहे म्हणजे रोशन यांची मावशी आनंदा उराडे यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आता सून संघमित्रा जी आहे ती माहेरला गेलती, नंतर आता सासऱ्याचं निधन झाल्यानंतर किंवा या सगळ्या घटना घडायला लागल्या त्यामुळे तीसुद्धा माहेरला आलेली आहे आणि लहान मुलगा सागर जो आहे तोसुद्धा गावाकडे आलेला आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 2023ला शंकर कुंभारे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच शंकर कुंभारे यांच्या पत्नी विजया कुंभारे यांचा देखील उपचाराच्या दरम्यान मृत्यू होतो आणि ह्याच्यामुळे धक्क्यावरती धक्का. म्हणजे अगोदर पती आजारी, म्हणजे अगोदर पत्नी आजारी पडली, नंतर पती आजारी पडला आणि पतीचा मृत्यू झाला आणि ज्यावेळेस अंत्यसंस्काराची वेळ आली त्यावेळेस पत्नीचा सुद्धा मृत्यू झालेला होता आणि आता यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. आता त्या ठिकाणी मावशी आणि लहान मुलगा नंतर ते आपापल्या कामाला निघून, म्हणजे आता हे अंत्यसंस्कार वगैरे झाले, जे काही संस्कार होते ते झाले आणि त्यानंतर हे गेले. आता दिल्लीला गेल्यानंतर सागर जो आहे त्याचीसुद्धा प्रकृती खालावली होती आणि दिल्लीमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू झालेले होते पण त्याची प्रकृती स्थिर होती. आता या सगळ्या गडबडीमध्ये मुलगी कोमल जी आहे तर ती आणि मुलगा रोशन कुंभारी या दोघांची प्रकृतीसुद्धा खालावली होती. आता कोमलला आणि रोशनला चंद्रपूरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, उपचार सुरू झाले आणि सगळ्यांना कळतच नव्हतं की नक्की काय चाललेलं आहे. सगळ्या गावामध्ये धक्क्यावरती धक्के बसत होते आणि सगळ्या पाहुण्यारावळ्यामध्ये चर्चा होत होते. पती पत्नींवरती अंत्यसंस्कार करण्यात आला होता, दुसरीकडे थोरला मुलगा मुलगी त्यानंतर धाकटा मुलगा सगळे उपचार घेत होते आणि कोमल 3 दिवस चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आलं आणि नंतर त्यांची सुट्टी करण्यात आली. मात्र त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं आणि मग अहेर या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती अजूनच खालावली आणि चंद्रपूरला नेताना 8 ऑक्टोबरला वाटेमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि हाही सगळ्यात मोठा धक्का होता. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि काय होतंय, काय चाललं हे कोणालाही काही समजायच्या आत ह्या सगळ्या घटना घडत होत्या. डॉक्टरांना देखील काही सांगता येत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की फूड बाधा वगैरे झालेली आहे किंवा फूड पॉइझनिंगमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि पोलीस ठाण्यांपर्यंत हे प्रकरणसुद्धा गेलं होतं. पोलिसांनीसुद्धा तपासाला सुरुवात केलेली होती आणि 14 ऑक्टोबरला मावशी आनंदा उराडे यांची देखील तब्येत बिघडली, उपचारासाठी चंद्रपूरला दाखल करण्यात आलं आणि 14 ऑक्टोबरला रात्रीच त्यांचा मृत्यू झाला. आता रोशनवरसुद्धा उपचार चालू होते. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 2023ला सकाळी साधारण 8 वाजता त्याचीसुद्धा प्राणज्योत मालवलेली होती. एकाच कुटुंबातील या 4 जणांचा मृत्यू आणि मावशी यांचा मृत्यू अशा 5 जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण तालुका, संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये ही बातमी पसरलेली आहे. आता हे सगळे मृत्यू उपचाराच्या दरम्यान होतेत याच्यामुळे संशय पोलिसांचा वाढत होता आणि पोलिसांना संशय यायला लागला होता की हे नैसर्गिक मृत्यू नाही आहे तर याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र असल्याचा भास समोर येत होता. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं चौकशीला सुरुवात केली. आता रोशन यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक वगैरे जमा झाले होते, त्यानंतर अंत्यसंस्कार झाला. आता या मृत्यूसत्रामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं होतं कारण एकामागोमाग एक अशा मृत्यूची बातमी येत होती आणि या मृत्यूमागील गूढ उकलण्याचं काम आता पोलिसांचं आणि आरोग्य विभागाचं सुरू होतं. त्यांच्यासमोर मोठं आव्हान सुरू होतं. पोलिसांनी त्यांच्या तपासाचं चक्र फिरवलेलं आहे आणि त्यानंतर समजलं की एवढे सगळे आजारी पडलेले असताना
यांची गृहलक्ष्मी संघमित्रा मात्र तिला काहीच झालेलं नाही आहे आणि थोडीफार काहीतरी ती आजारी असल्याचं दाखवते आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांची संशयाची सगळी सोयी त्या संघमित्रावरती गेली आणि त्यानंतर मग पोलिसांनी तिच्याबद्दलची अधिक माहिती काढली. त्यावेळेस मग या दोघांचं म्हणजे संघमित्रा आणि रोशन यांच्यामधलं प्रेमप्रकरण, त्यांचं झालेलं लग्न, त्यानंतर मग या प्रेमविवाहाला झालेला विरोध आणि त्याच्यानंतर मग यांच्या घरामध्ये काय वाद वगैरे भांडणं वगैरे या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर आल्या होत्या. आणि नंतर मग पोलिसांनी हिची चौकशी करायला सुरुवात केली आणि लोक जिला घरची लक्ष्मी समजत होते तीच या घराची वैरी निघालेली होती आणि संपूर्ण कुळाचा नाश करण्यासाठी या बाईनं याच गावामध्ये म्हणजे महागावमध्ये राहणारी ह्यांची जी मामी आहे रोजा रामटेके हिच्यासोबत मिळून हे सगळं हत्याकांड घडवलं अशी माहिती समोर आलेली होती. आता हे सगळं प्रकरण हिनं का घडवलेलं होतं, आपल्याच घरातल्या लोकांना ही का मारत होती, तर संघमित्रा आणि रोशन यांचं लग्न, घरच्यांचा विरोध, त्यानंतर मग तिच्या माहेरच्यांच्या म्हणजे वडिलांची वगैरे आत्महत्या, आता या सगळ्यामध्ये संघमित्राला धक्का बसला होता आणि आपलं लव्ह मॅरेज झालं किंवा प्रेम आपलं प्रेमप्रकरण झालं याच्यामुळेच आपल्या आईवडील आपल्यापासून दुरावले गेले आहेत आणि यावरून पती आणि पत्नीमध्ये म्हणजे संघमित्रा आणि रोशन यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती. आणि माध्यमातून अशी पण माहिती समोर येते की या नव्या नवरीचा घरामध्ये छळ होत होता, म्हणजे जी सेकंड टॉपर आहे, जी स्वतः नोकरी करते आहे, जिने स्वतःच्या मनानं लव्ह मॅरेज केलेलं आहे, जी घरच्यांना सोडून यांच्याबरोबर ती आली होती, तर ती अबला नारी जी आहे ती अबला नारीचा घरामध्ये म्हणजे अलका कुबल टाईप छळ चाललेला होता आणि ती हे सगळं सहन करू शकत नव्हती आणि त्याच्यामुळे मग तिनं हा सगळा प्लॅन केला असं नंतर काही माध्यमातून समोर आलेलं होतं. आता यासाठी तिनं त्याच गावामधील मामी, त्यांचं नाव आहे रोजा रामटेके, तर हिला पण कटामध्ये सामील केलेलं होतं. आता रोजा रामटेके यांची जी गावामध्ये काही जमीन आहे तिची तिच्या पतीची वगैरे आणि शंकर कुंभारे आणि रोशन कुंभारे यांच्याबरोबर ती तिचा वाद होता आणि त्याच्यामुळे मग रोजा रामटेके हिनं देखील त्या संघमित्राला साथ दिली आणि या दोघींनी मिळून ऑनलाईन तपासणी केली की विषारी औषध कोणतं आहे काय याच्याबद्दलची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मग रोजा रामटेके ही स्वतः तेलंगणाला गेली, त्या ठिकाणचं विषारी औषध आणलं आणि अशा पद्धतीचं औषध की जे कोणाला दिसणार पण नाही आणि त्याचं चव किंवा बाकीच्या गोष्टी कळणार नाहीत अशा पद्धतीनं ते आणण्यात आलेलं आहे. आणि 22 तारखेला संघमित्रानं ते जे औषध आहे किंवा ते जे विष आहे ते विष आपल्या घरच्यांच्या जेवणामध्ये पाण्यामध्ये मिसळलं होतं आणि ज्याच्यामुळे हळूहळू घरातली लोकं आजारी पडायला लागली आणि अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीनं त्यांचा मृत्यू झालेला होता. तर अशा पद्धतीनं सुनेनंच मामीतला मदतीला घेऊन किंवा मामीची सोबत मिळून एकाच परिवारातील 4-5 लोकांचीही हत्या करण्यात आलेली होती. आणि नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये 18 ऑक्टोबरला संघमित्रा कुंभारे आणि मामी रोजा रामटेके यांनाही अटक, या दोघींना अटक करण्यात आलेली आहे. पण हे सगळं चालू असतानाच काही मंडळी जी आहेत ती अजूनसुद्धा दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. आता संघमित्रानं ही जी अकोला या ठिकाणी राहायची, नंतर अहेरी इथं पोस्टामध्ये कामाला होती, त्यानंतर मग रोशन कुंभारे त्याच ठिकाणी कर्मचारी, त्यानंतर मग यांचं लग्न, घरच्यांचा विरोध वगैरे वगैरे हे सगळं झालं होतं. या दरम्यान अशी पण माहिती पुढे येते की रोशनला पदोन्नती मिळाली होती कामामध्ये आणि तो सिरोंचा तालुक्यामध्ये रुजू झालेला होता, मात्र संघमित्रा आपल्या कर्तव्यावर हजर नसल्यामुळे तिला नोकरीत परत घेतलं नव्हतं असं समोर येतं. त्याचबरोबर ते यात अजून एकाचा मृत्यू झाला आहे असं आता मी सुरुवातीला पण सांगितलं की 22 दिवसामध्ये 5 जणांचं या ठिकाणी खून करण्यात आलेलं आहे. आणि आता या सगळ्यामध्ये त्या मामीनं मात्र आपला हात धुवून घेतलेला आहे, म्हणजे ती जी मामी आहे म्हणजे ती मामी आणि त्या मामीचे पती, तर यांची काही जमीन आहे आणि त्या मामाला 3 बहिणी आहेत, तर या जमिनीमध्ये त्याच्या 3 बहिणींचा वाटा आहे आणि त्या 3 बहिणींपैकी एक आहे रोशनची आई विजया, दुसरी आहे आनंदा आणि तिसरी अजून एक. अशा पद्धतीनं या 3 बहिणी आहेत, त्याच्यापैकी विजया आणि आनंदा या ज्या बहिणी आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे, अजून एक बहीण बाकी होती आणि या बहिणींना मारायचं आणि त्यांचा परिवारही संपवून टाकायचा, या सगळ्यांना संपवून टाकायचं आणि ती जमीन आपण हडप करायची असं त्या रोजाला वाटत होतं आणि म्हणून तिनं हे सगळं केलेलं होतं. आणि ही जी सून आहे, तर त्या सुनेला माझा छळ होतो आहे आणि मला त्रास होतो आहे आणि ह्यांच्यामुळेच माझा माहेरचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळं तिनं त्याचा राग आला आणि त्याने ही सगळी गोष्ट करण्याचा
प्रयत्न केला होता. आता प्रयत्न केला म्हणजे काय 5-6 लोकांचा तर तिनं खून केलेलाच आहे म्हणजे ह्या दोघींनी मिळून. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली ती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि अजूनही काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण या सगळ्या अत्यंत भयंकर घटनेमधून धडा काय मिळतो? आपल्या घरामध्ये आपण मांजर पाळतो, आपण कुत्रा पाळतो, कारण हे जीव जे आहेत ते प्रेमळ आहेत, ते विषारी नाहीत. पण आपण कधी साप पाळतो का किंवा विंचू पाळतो का? तर नाही पाळत, कारण हे विषारी असतात. लक्षात ठेवा, समाजामध्ये सापापेक्षा विंचवापेक्षाही विषारी काही लोक असतात. काही लोकांची मानसिकता असते आणि अशी लोकं जर घरामध्ये असतील तर यांची लक्षणं नीट समजून घ्या. म्हणजे एखादी व्यक्ती अत्यंत विचित्र वागत असेल, चुकीचं वागत असेल, तर अशा व्यक्तींपासून आपण सावध राहिलं पाहिजे. किंवा अनेक वेळा असं होतं की एखादी व्यक्ती अत्यंत रागवते आणि त्यानंतर अचानकपणे गोड वागायला लागते, चांगलं वागायला लागते, तर समजून जायचं की असं का होतं. म्हणजे काही वेळापूर्वी अत्यंत रागात आलेली व्यक्ती आणि आता अत्यंत गोडीत आली आणि काहीतरी खायला देते, प्यायला देते वगैरे वगैरे. तर हे सुद्धा आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्याच्या म्हणजे व्यक्तीच्या देहबोलीमध्ये कसा बदल होत जातो या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत घरामध्ये असल्यानंतर. दुसरी गोष्ट, जर आपल्यावरती कोणी विषप्रयोग केला, कारण ही जी घटना घडलेली आहे तर त्या घटनेमध्ये कदाचित ह्या पुढच्या घटना ज्या आहेत त्या टाळता आल्या असत्या का, किंवा बाकीच्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा आहेत की जेणेकरून पुढचे मृत्यू जे आहे ते थांबवता आले असते का, तर हे जे तज्ज्ञ मंडळी आहे त्याच्यावरती बोलतील. पण जर समजा कुणी कोणावरती विषप्रयोग केला किंवा कोणाच्या जेवणामध्ये विष मिसळण्यात आलं किंवा चुकून कोणी विष प्राशन केलं किंवा काय, किंवा चुकून म्हणतो मी, तर विषबाधा वगैरे झाली तर काय, तर लक्षात घ्या, डोकंदुखी, थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, अस्वस्थता, घाम येणे, मळमळ होणे, जुलाब होणे आणि भूक न लागणे, वजन कमी होणे, तहान लागणे, मनस्थिती बिघडणे, त्यानंतर सांधेदुखी जास्त होणे, त्यानंतर त्वचेची जळजळ होणे, डोळ्यांची जळजळ होणे, आता अशा पद्धतीची लक्षणं जी आहेत ती जेवणानंतर जर जाणवायला सुरुवात झाली तर त्या गोष्टी इग्नोर करू नका. लगेच चांगल्या दवाखान्यामध्ये जा. आपण काय खाल्लेलं आहे, कुठं खाल्लेलं आहे, कोणापाशी खाल्लेलं आहे, कोणी दिलं होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या काही जवळ व्यक्तींना द्या. आता तिसरी गोष्ट, हे हत्याकांड का घडलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. कारण या घरामधील सूनबाई बाहेरच्या बाईच्या नादाला लागली. ज्यावेळी लोक आपल्या घरातल्या लोकांवरचा विश्वास न ठेवता बाहेरच्या लोकांवरती विश्वास ठेवतात त्यावेळेस अघटित घटना घडत राहतात. ज्यावेळी आपल्या घरातला वाद आपण बाहेरच्यांसमोर मांडतो त्यावेळेस बाहेरची लोक त्याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आता ह्यातनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता याबद्दल अजून तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा सांगतो, तुम्ही जर या भागातील असाल आणि काय अपडेट असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.